महाराष्ट्र सरकार द्वारा बजट की घोषणा के बाद चंद्रपुर जिले में शिवसेना शिंदे गुट की महिला जिलाध्यक्ष योगिता लांगनी ने जश्न मनाया। उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस ने वर्ष 2023-24 के लिए राजस्व घाटे के साथ राज्य का बजट पेश किया। महिलाओं ने कहा कि महिलाओं के लिए बजट में बड़ी उपलब्धि है। लड़कियों के सशक्तिकरण के लिए लेक लाडली योजना को अब नए रूप में पेश किया गया है। महिलाओं को राज्य परिवहन निगम की बस सेवाओं के टिकट किराए में 50% की छूट दी गई है। आशा स्वयं सेवियों आंगनबाड़ी कार्यकर्ताओं के वेतन में वृद्धि की गई है। नगरीय क्षेत्रों में कार्य करने आई महिलाओं के लिए केंद्र की सहायता से 50 छात्रावासों का निर्माण किया जाएगा। स्थानीय शासकीय विद्यालयों में 8वीं कक्षा तक के सभी वर्ग के विद्यार्थियों को निशुल्क गणवेश प्रदान किया जाएगा। महिला गाड़ी ने इतना महत्वपूर्ण निर्णय लेने के लिए मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को बधाई दी है। ढोल ताशे बजाकर खुशी का इजहार करते हुए वरोरा के रतनमाला चौक पर मिठाइयां बांटी गई। किसानों के लिए भी महत्वपूर्ण नमो शेतकरी महासम्मान निधि योजना के तहत किसानों को सालाना 12,000 रूपए, केंद्र से 6,000 रूपए और राज्य से 6,000 रूपए प्रदान किए जाएंगे। इसलिए शिवसेना महिला जिला प्रमुख योगिता लाडंगे और जिला प्रमुख नितिन मते ने खुशी जाहिर करते हुए बजट महाराष्ट्र के लिए कितना महत्वपूर्ण होगा इसकी जानकारी दी। इस मौके पर वरोरा के रतनमाला चौक पर बड़ी संख्या में शिवसैनिक मौजूद रहे। आम्ही सगळ्या महिला अतिशय खुश आहो आणि अगदी स्वयंप्रेरणेने माझ्यासोबत त्या महिला आलेल्या आहेत आणि एवढ्या उन्हात सुद्धा महिला इथे उभे झालेल्या आहेत। कारण आज आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अर्थसंकल्पामुळे आज क्रांतिकारी निर्णय महिलांसाठी घेतल्या गेलेले आहेत आणि आज आमच्या खऱ्या अर्थानं एवढ्या राज्याच्या इतिहासामध्ये महिलांना भरीव अशी भेट जागतिक 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिळालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजचा जो बजेट आहे तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला बालकल्याण विभागासाठी 43,46,000 रुपयांची तरतूद महिला बालकल्याण विभागामार्फत केल्या गेलेली आहे। त्यामध्ये सज्ञान झालेल्या मुलींना 75,000 अनुदान दिल्या जाणार आहे। लेक लाडकी या महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा 50,000 अनुदान दिल्या जाणार आहे। अंगणवाडी सेविकांसाठी भरघोस असं मानधन वाढ केल्या गेलेली आहे। पीडित महिलांसाठी 50,000 अनुदान शक्ती सदन कायद्याअंतर्गत केल्या गेलेली आहे। तसेच आजपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या वस्तू निर्माण करायच्या, परंतु त्यांना हक्काचं बाजारपेठ त्यांना मिळत नव्हती आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिलांना हक्काची बाजारपेठ देण्याकरता युनिक मालची निर्मिती मुंबई येथे निर्माण करण्याचं आश्वासन देऊन पूर्ण करायची शब्द दिलेला आहे आणि त्यासाठी महिलांना उदरनिर्वाहाकरता फार मोठी जोड मिळणार आहे। नोकरी करणाऱ्या महिलांसाठी 50,000 वसतिगृह निर्माण होणार आहेत। ST मध्ये महिलांना 50% सवलत मिळणार आहे। तसेच समाजामध्ये असणाऱ्या विविध जाती धर्माच्या लोकांना, ज्याच्यामध्ये बिरसा मुंडा असो, सेवालाल असो, OBC वर्ग असो, त्या सगळ्यांना अगदी भरघोस अशी सहकार्य आणि मदत योजनांच्या माध्यमातून केल्या गेलेली आहे। तसेच आपल्यासाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे पत्रकार दादा, की पत्रकारांना सुद्धा भरघोस अनुदान यावेळेला अर्थसंकल्पामध्ये केल्या गेलेली आहे। शिक्षक सेवकांचे मानधन भरघोस प्रमाणात वाढवले गेलेले आहे। कौशल्य विकासावरती शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना आज पहिल्यांदा इतिहासामध्ये, कारण आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये बलुतेदारी पद्धती ही महत्त्वाची होती आणि खऱ्या अर्थानं स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकासच्या माध्यमातून या 12 बलुतेदारांना समोर कसं आणता येईल त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं केल्या गेलेलं आहे। वरोरा से चेतन लुथडे के साथ सुनील तायडे की रिपोर्ट।